या ठिकाणी शंकर व तारा ह्या दोन ज्या व्यक्ती आहेत त्या ऊस तोडणाऱ्या कामगार आहेत आणि त्यांना दोन मुलं असतात वसंत आणि मीरा ही दोन मुलं आहेत आणि ह्या दोन मुलांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी तीव्र ओढ आहे आणि ती ओढ पूर्ण या तोडणी या पाठामध्ये आपणाला पाहायला मिळते वसंत जो आहे त्याला शाळा शिकायची आहे शाळेमध्ये जायचं आहे आणि मीरा जी आहे तिने आठवीतून शाळा सोडलेली आहे आणि यांच्या शाळा सोडण्याचे कारण काय तर आई वडिलांना कामात मदत करणे शंकरन तारा हे काम काय करायचे तर ऊस तोडायचे काम करायचे ऊस तोडण्याचे काम करायचे आणि ऊस तोडण्यासाठी त्यांना बाहेर आपलं गाव सोडून बाहेर जावं लागायचं ज्या ठिकाणी ऊसाचा माळा आहे त्या ठिकाणी उसामध्ये जायचं ऊस उस तोडायचा तो ऊस भरायचा आणि त्याच्यानंतर त्यांना काय करायचे पैसे मिळायचे परिस्थिती गरीब असायची आणि त्यामुळे शंकर काय करायचा शंकरांनी काय केलं तारा जरी मोठी झाल्यावर तिचं शिक्षणच बंद केलं आणि आता त्याने काय केलं वसंतचे देखील शिक्षण त्याने बंद केले वसंतने पण वसंतला मात्र वाटायचं की आपण शाळा शिकायला पाहिजे शाळेत जायचं आहे असं वाटायचं मग ज्या ठिकाणी त्यांनी आपलं संपूर्ण जे कुटुंब होतं ते कुटुंब ऊस तोडणीच्या ठिकाणी आलेलं त्या ठिकाणी सगळ्यांनी आपापले खोपटे जे असतात ते, ते लावलेले होते आणि खोपट्यामध्ये असतानाच या ठिकाणी वसंतला एक कागद सापडतो आणि कागद सापडल्यानंतर तो काय करतो मीराकडे घेऊन जातो मीराकडे गेल्यानंतर तो मीराला म्हणतो की हा कागद काय आहे बघ पहिल्यांदा तो आपल्या आईकडे जातो आईकडे जातो आणि आईकडे गेल्यानंतर आईला विचारतो या कागदावरती काय लिहिलेलं आहे आई म्हणते मला तर काही यातलं वाचता येत नाही मग तो मीराकडे जातो मीराकडे गेल्यानंतर मीराला विचारतो की यामध्ये काय लिहिलेलं आहे या कागदामध्ये तर ती सांगते की या कागदामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेलं ले ले आहे आणि त्याच्यामध्ये असं वाक्य लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये असं वाक्य लिहिलेलं आहे तमसोमा ज्योतिर्गमय तमसोमा आहे मग तो विचारतो की याचा अर्थ काय आहे सांग संस्कृतमध्ये लिहिलेला आहे तर त्याचा अर्थ काय तर तो काय म्हणतो बघा मला त्यावेळी ते मीरा त्याला काय सांगते संस्कृत याच्यामध्ये याचा अर्थ मराठीमध्ये असा आहे की अंधारातून उजेडाकडं अंधारातून उजेडाकडे तरी पण त्याला समजत नाही तरी पण म्हणतो म्हणजे काय मग त्यावेळी ते सांगते की अंधारातून उजेकडं म्हणजे काय तर आता तुला वाचता येत नाही म्हणजे अंधार आणि वाचायला येऊ लागलं म्हणजे उजेड प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे मग तो म्हणतो की मी तर प्रकाशात कधीच येणार नाही मला कधीच वाचता येणार नाही कारण दादानं दादानं म्हणजे वडिलांनी आपल्या शंकर न, द, 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 दादा म्हणायचे वडिलांना तर दादाने माझं माझे शिक्षणच बंद केलेलं आहे त्यामुळं मी अंधारातच राहणार कायम उजेडात कधीच येणार नाही तर अशा रीतीने तो, तो आपल्या बहिणीशी काय करतो चर्चा करतो मग बहिणीला वाईट वाटते आपला भाऊ शाळेमध्ये गेला पाहिजे तो शिकला पाहिजे त्या बहिणीला पण वाटत असतं तिची जी आई असते त्या आईला देखील वाटत असतं की आपला जो मुलगा आहे वसंत सगळे त्याला वशाच म्हणायचे नाव वसंत पण वशाच म्हणायचे आणि तो शाळेत गेला पाहिजे शिकला पाहिजे परिस्थिती गरीब आहे आपली मग अशा रीतीनं एक वेळे त्यांचे जे शे शेजारी असतात शेजारी तर शेजारी जे असतात ते देखील लक्ष्मी तिचं नाव आहे लक्ष्मी तर लक्ष्मी देखील त्या शंकरला म्हणते की हा जो वसंत आहे याला शाळेत पाठवा कारण आपल्या खोपटीतली आपली ज्या इतर ठिकाणी एवढ्या खोपट्या आहेत या खोपटीत असणारी सर्व मुलं काय होतात शाळेला जातात तुमचा वसंत पण शाळेला गेला पाहिजे त्याला घरी ठेवू नका तो म्हणतो की आपल्या ज परिस्थिती नाही जास्त चांगली आपली काम केलं पाहिजे त्यानं आता तो चांगला झाला तर मोठेपणी चांगला होईल त्यावेळी ती लक्ष्मी सांगते की शाळा शिकवा आता जरी पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु शाळा शिकल्यानंतर तो आणखीन मुलगा काय होईल तुमचा चांगला होईल मग ते आजूबाजूचे पण सर्वजण शंकरला समजावून सांगतात आणि मग शेवटी शंकर देखील वसंतला शाळेत घालायला तयार होतो आणि मग तो सांगतो की आता काय करायचं उद्यापासून तू शाळेला जायचं आता पुढच्या बाजार ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुला काय करतो पेन आणतो मीरा देखील आनंदाने पारावर मीराचा आनंदला पारावर राहिला नाही म्हणजे खूप खूप आनंदून गेली तिचे डोळे पाण्याने भरले कारण तिचा जो छोटा भाऊ होता त्याला आता शाळा शिकायला मिणार होती वसंत लगेच सगळ्यांना सा मोठ्याने ओरडत सुटला आता या शाळेला येणार आता या शाळेला येणार अशा रीतीनं तो काय करू लागला ला सर्वांना मोठ्याने सांगत सुटला तर अशा रीतीनं आप तो जो वसंत मुलगा आहे त्याला शिक्षणाबद्दल काय होती ओढ होती त्याला शिक्षणाबद्दल आवड होती त्याला शाळेत जायचे होते काहीही करून म्हणून तो आपल्या आईशी आपल्या वडिलांशी आपल्या बहिणीशी शाळेत जाण्याबद्दल तो हट्ट करीत राहिला आणि शेवटी त्याने सर्वांना शाळेला जाण्यासंदर्भात इतरांनी देखील शाळेचे महत्त्व पटवून दिले आणि त्याचे वडील मग त्याला शाळेत पाठवायला तयार झाले